सर्वांच्याच आवडीनिवडी जपणे खरंच सांगते एवढं सोपं नाही एक महिला होणे. जागतिक महिला दिनानिमित्त मानुभव मठ येथे राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष समिंद्रा जाधव यांनी मठातील महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करत महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी मधुमेह तपासणी योग शिबिर असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. सातारा जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडीकडून 8 मार्च जागतिक दिनाचे औचित्य साधून महानुभव मठ येथे 200 पेक्षा जास्त साध्वींची आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यात मधुमेह तपासणी डॉक्टर दीपांजली पवार यांच्याकडून घेण्यात आली. मधुमेह व महिलांचे आरोग्य या विषयांवरती मार्गदर्शन करण्यात आले. सर्व महिलांना योग प्रशिक्षण देऊन प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन माजी महिला बालकल्याण सभापती वनिताताई गोरे यांनी केले. प्रशिक्षिका नीता शिंदे यांनी प्रात्यक्षिक केले. आश्रमातील साध्वींनी कृष्णाची भक्तिगीते सादर केली. कोरोनापासून सुरक्षितता मिळावी यासाठी सातारा जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष समिंद्रा जाधव यांनी मार्गदर्शन केले व 200 महिलांना सुरक्षेसाठी मास्कचे वाटप केले. सौ अणघा कारखानेस यांनी महिलांशी हितगुज केले. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्षा नलिनी जाधव, जिल्हा सरचिटणीस कुसुमताई भोसले, जिल्हा सरचिटणीस रुपाली भिसे, जिल्हा सरचिटणीस सीमा बावडेकर, मेढा नगरसेविका कल्पना जवळ, सामाजिक कार्यकर्त्या प्रभावती बेंद्रे, सेवा दलाच्या सारिका तपासे, पुष्पा वनवे, वैशाली मोरे, अंबिका देशमाने, ज्योती ननावरे, चंदाताई बिडकर, मनीषा बेडेकर, रजनी बिडकर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. आणि ज्या प्रमुख पाहुणे म्हणून आज उपस्थित आहे गीतांजलीताई डॉक्टर, योगाच्या डॉक्टर, अजून आपलं मन प्रफुल्लित करणार आहे आमच्या लाडक्या समिता मामी, आम्ही त्यांना मामी म्हणतो. सर्व तुम्ही आमच्या आश्रमात आला त्याबद्दल, जागतिक महिला दिनाबद्दल तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, इतना सुंदर लागे बिहार, इतना लागे प्यारा. तर ज्यांचे रक्त शर्करा एकदम पहिल्यांदा तपासत असाल आणि जर 200 वर असेल तर मात्र तुम्हाला उपाशी पोटी आणि जेवल्यानंतर 2 तासांनी आणि एचबीए1सी ह्या तपासण्या करून घेणे गरजेचं आहे, कारण डायबिटीसची ही लक्षणं असू शकतात. आता लक्षणं म्हणण्यापेक्षा डायबिटीसचं डायग्नोसिस हे डेफिनेटली शुगर लेवल 200 वर असेल तर आहे. आता लक्षणं काय जाणवत बरं? खरं सांगायचं तर 50% रुग्णांमध्ये काहीही लक्षणं जाणवत नाही, काहीच नाही. ट्रीटमेंट सुरू असतात पण आपण डोळे तपासलेला निर्णय कुठेतरी कॅटरॅक्टचं किंवा बरकास बिंदू मोतीबिंदूचं ऑपरेशन ठरलंय किंवा काहीतरी दुखतंय हाता पायला निघतात वगैरे काही त्याला असतो चेकिंग केलेले आणि मग साखर करेल असं असू शकतं. पण सर्वसाधारणपणे उरलेले 50% लोकांमध्ये जास्त गर्दी लागणं, जास्त तहान लागणं, जास्त भूक लागणं यासारखी लक्षणं जाणवू शकतात. वजन कमी होणं किंवा बायकांमध्ये आपण जर कॉमन विचार केला तर त्वचेचे आजार, त्वचेचे आजार जे असतात खाज येणं वगैरे असे जाणू शकतात. त्याचप्रमाणे मूत्रमार्गाला संसर्ग किंवा लघवीच्या ठिकाणी खाज येणं किंवा एखादी जखम होणं ती लवकर बरी न होणं असे आजार आपल्याला उद्भवू शकतात. आणि हे जर उद्भवले तर निश्चितच आपण साखरेची तपासणी करून घेणं गरजेचं आहे. तर यापेक्षा जर हे झालं तर उपचार पद्धती फार सोपी आहे. खरं तर मधुमेह तज्ञ म्हणून माझं काम हे 50% आहे, कारण आहार आणि व्यायाम हे डायबिटीससाठी खूप महत्वाचे भाग आहे. निम्रताई यांचे मनापासून आभार मानते. तसंच व्यासपीठावर सर्व मानलेल्या महिला आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि वनिताताई, आमच्या आत्ताच मार्गदर्शन केलेल्या गरुड मार्गदर्शन केलेल्या डॉक्टरताई आणि मनापासून खूप गोड आणि सुंदर असं सूत्रसंचालन करणाऱ्या कारखानेस्ताई, त्याचबरोबर माझ्या सगळ्या पदाधिकारी सहकारी या सगळ्यांचं मी आभार मानते. आणि विशेष करून माझी ही दुसरी वेळ आहे आमच्या मॅडमच्या सोबत इथे येण्याची. पहिल्यांदा आलं त्यावेळी मी आतून सगळं म्हणजे बघून थांबून बराच वेळ पाहुणच्या घेऊन आम्ही गेलो. पूर्वी कसं व्हायचं आम्ही आमचा
सर्वांनी आपले खूप खूप मनापासून आभार मानतो. आरक्षण असू द्या, प्रत्येक ठिकाणी महिलांना जे ताकद द्यायचं काम केलेलं आहे आणि त्या पक्षाच्या माध्यमातून आज मी ज्यांच्यामुळं उभी आहे ते माननीय शशिकांतजी पवार, शशिकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामुळं मी आज पक्षाला जे 4 वर्षामध्ये सत्तेत नसतानाही पक्षाला मध्ये चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं, चांगल्या पद्धतीनं महिलांचं संघटन केलं हे फक्त राष्ट्रवादी पक्षामध्येच होऊ शकतं आणि म्हणून मला राष्ट्रवादी पक्ष सोडायचं होतं. अनेक आमिष माझ्यासमोर होती पण मला राष्ट्रवादी पक्षाबद्दल, सुप्रियांच्याबद्दल आणि वरिष्ठ सर्वच नेत्यांच्याबद्दल एक आदर आहे आणि राष्ट्रवादी पक्ष मंडळासाठी खूप चांगल्या पद्धतीचं काम आणि सन्मान द्यायचं काम करत आहे. जावळी तालुक्यात तुम्ही भरपूर काम करत असता, एक महिला म्हणून जावळी तालुक्याबद्दलच्या कामांबद्दल काय सांगाल? मी जे जावळी तालुका हे माझं गाव आहे आणि ज्यावेळेस त्या गावामध्ये मी काम करत असते तर विविध क्षेत्रातून महिलांचे मला फोन येतात आणि ते पक्षाचं कामाबरोबरच माझी स्वतःची एक स्वयंसिद्ध महिला विकास संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून मला प्रत्येक गावागावामध्ये पोहोचण्याची संधी मिळते आणि महिलांच्या अडाअडचणी सोडण्याची संधी मिळते. त्याबद्दल मी माझं धन्य, म्हणजे मला स्वतःला भाग्यवान समजते की त्या महिलांचे प्रश्न मी सोडवू शकते. आता तुम्ही राष्ट्रवादीच्या सातारा जिल्हाध्यक्ष आहातच पण त्याचबरोबर महामंडळाचं पद देखील मिळणार आहे अशी चर्चा आहे, त्याबद्दल काय सांगाल? आणि जर पद मिळालं तर तुम्ही काय काय करणार आहात त्याबद्दल काय सांगाल?
मला माहिती नाही चर्चा आहे ती, कारण की जे पक्ष आपल्यावर जी माझ्यावर जबाबदारी दिली, आता 4 वर्ष झालं मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे, चांगलं संघटन केलेलं आहे, जी पक्ष माझ्यावर जबाबदारी देईल ती मी पूर्णपणे पार पाडीन. जर समजा जर मला पक्षाने जबाबदारी दिलीच तर मी महिला सबलीकरणासाठी युवतींच्या अत्याचारासंदर्भामध्ये अजून जे जे काही जिल्ह्यामध्ये प्रश्न सोडवायसाठी मी तत्पर तयार राहीन आणि पक्षाने जबाबदारी नक्की मी चांगल्या पद्धतीने काम करेन. ओके, शेवटी हाच प्रश्न विचारेन की आज जागतिक महिला दिन आहे आणि या महिला दिनानिमित्त सर्व महिला भगिनींना तुम्ही काय संदेश द्याल? मी सर्वच महिलांना संदेश देऊ इच्छिते की आज प्रथम मी सर्वांना जागतिक महिला दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देते. आणि महिला खरोखर एक महिलेमध्ये जी ताकद असते ती प्रत्येक दुर्गा असते, ती प्रत्येक ताकद त्या महिलेमध्ये असते. मला फक्त त्या निमित्ताने एवढंच सांगायचं की महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं आता फार गरजेचं आहे, कारण आपलं स्वतः जर निरोगी असेल तर आपलं कुटुंब निरोगी राहील, यासाठी महिलांनी काळजी घेणं गरजेचं आहे. समिंद्राताई, राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून नेहमीच सातारा जिल्ह्यासाठी त्याचबरोबर जावळी तालुक्यासाठी विविध उपक्रम राबवत असतात, विविध विकासाची कामे त्यांनी केलेली आहेत. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.